तर आज आपण बनवणार आहोत एकदम कुरकुरीत क्रिस्पी अशी लेयरची करंजी आणि एकदम सोप्या पद्धतीने बनवणार आहोत। तर करंजीचं सारण बनवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला लागणार आहे 1/4 कप तीळ घेतलेले आहेत मी। तीळ ऑप्शनल आहेत, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका किंवा स्किपही करू शकता, पण तिळामुळे करंजीला खूप छान टेस्ट येते। त्याचबरोबर साखर घेतलेली आहे 1/2 कप, साखरही तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडी कमी जास्त करू शकता। बारीक रवा घेतलेला आहे 1/2 कप, सुकं खोबरं घेतलेलं आहे किसून 1 कप, खसखस घेतलेली आहे 1 चमचा, त्याचबरोबर बदाम आणि मनुका घेतलेले आहेत। बदाम मी बारीक कट केलेले आहेत, तुम्हाला ड्रायफ्रुट्समध्ये जे आवडतील ते तुम्ही यामध्ये टाकू शकता। 2 ते 3 चमचे आपल्याला तूप लागणार आहे सारणासाठी। जेव्हा मी साखर बारीक करणार आहे तेव्हा मी यामध्ये वेलची टाकणार आहे। सुरुवातीला तीळ भाजून घेणार आहोत। गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे आणि यामध्ये आपण एक एक करून सर्व साहित्य भाजून घेणार आहोत। तर सुरुवातीला आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहे, तर मी या ठिकाणी 1/4 कप तीळ घेतलेले आहे। हे तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहे। तर आपले तीळ छान भाजलेले आहेत, तीळ भाजलेले आहेत, तीळ आपण काढून घेणार आहोत। तीळ मी काढून घेतलेले आहे, आता आपण भाजून घेणार आहोत सुकं खोबरं। खोबरंही आपल्याला भाजून घ्यायचं आहे। खोबरं भाजल्यामुळे आपली करंजी जास्त दिवस टिकते आणि कोमट लागत नाही किंवा खवट होत नाही, त्यामध्ये बुरशी चढत नाही, यासाठी आपल्याला खोबरं जे आहे ते छान भाजून घ्यायचं आहे। गोल्डन असं भाजून घेणार आहोत। आपलं खोबरंही छान भाजलेलं आहे, तुम्ही बघू शकता याचा रंग जे आहे ते ब्राऊन असं झालेला आहे। आता आपण खोबरं काढून घेणार आहोत। खसखस टाकलेली आहे मी, खसखस लगेच भाजल्या जाते, तडतड असा आवाज आला की समजायचं आपली खसखस छान भाजलेली आहे। खसखसही काढून घेणार आहे, बदामचे काप टाकून घेणार आहे आणि ते भाजून घ्यायचे आहेत आपल्याला। यामध्ये मी थोडंसं तूप टाकत आहे, तूप टाकून आपण बदाम भाजून घेणार आहोत। तर बदामही छान गोल्डन असे झालेले आहेत, आपण काढून घेणार आहोत। बदाम मी काढून घेतलेले आहेत आणि यामध्ये आपल्याला भाजून घ्यायचा रवा, हा रवा आपल्याला गोल्डन असा भाजून घ्यायचा आहे। लो फ्लेमवरती आपण हे छान भाजून घेणार आहोत। रवा छान भाजल्याच्या नंतर टेस्ट छान येते करंजीला। आपला रवाही छान भाजलेला आहे, तुम्ही बघू शकता रंग याचा गोल्डन असा आलेला आहे। आपण रवाही काढून घेणार आहोत। आपण खोबरं भाजून घेतलेलं आहे, खसखस भाजून घेतलेली आहे, रवाही भाजून घेतलेला आहे आणि बदामही भाजून घेतलेले आहेत आणि तीळही भाजून घेतलेले आहेत। तर आता आपल्याला तीळ जे आहे ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत। तीळ आणि बदाम आपण एकत्र मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत। मिक्सरचं एक जार घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी भाजलेले तीळ टाकलेले आहेत आणि त्याचबरोबर बदाम, जे बदाम आपण भाजून घेतलेले आहेत ते टाकणार आहोत। जर तुम्हाला असेच अख्खे आवडत असतील तर तुम्ही असेही टाकू शकता किंवा ह्याला तिळासोबत बारीक करून घेऊ शकता। तर आपण हे बारीक करून घेणार आहोत, त्यानंतर आपण साखर बारीक करून घेणार आहोत। तीळ मी अशा पद्धतीने बारीक करून घेतलेले आहे, आता आपण साखर बारीक करून घेणार आहोत। हे आपण काढून घेणार आहोत, जे तिळाचं मिश्रण आहे ते आपण या ठिकाणी काढून घेतलेलं आहे। साखर बारीक करून घेणार आहे, तर 1/2 कप साखर घेतलेली आहे मी। तर साखरमध्ये मी वेलची टाकून घेत आहे, साखरमध्ये वेलची वाटून घेतल्यामुळे लवकर बारीक होते। तर आता आपण हे बारीक करून घेणार आहोत। तर या ठिकाणी मी साखरही बारीक करून घेतलेली आहे। मला खोबरं जर बारीक करून हवं असेल तर तुम्ही याला थोडंसं बारीक करू शकता, क्रश करू शकता, पण मी या ठिकाणी असंच ठेवणार आहे। सर्व आपण हे एकत्र करून घेणार आहोत। आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर यामध्ये मी थोडंसं तूप टाकणार आहे, व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। तर आपलं करंजीचं जे सारण आहे ते तयार झालेलं आहे। एवढ्या सारणामध्ये 1/2 किलो मैद्याच्या करंजा बरोबर होतात। सारण जे आहे ते तयार झालेलं आहे करंजीचं, खूप सुंदर अशी किचनमध्ये खुशबू जी आहे ती दरवळत आहे, खूप मस्त असं आपलं सारण तयार झालेलं आहे। तर तयार आहे आपलं करंजीचं सारण। आता या ठिकाणी आपण साठा तयार करून घेणार आहोत। तर साठा तयार करण्यासाठी या ठिकाणी मी 2 चमचे तूप घेतलेलं आहे। तूप जे आहे ते घट्ट आहे, पातळ करून घेतलेलं नाही आपण। आणि आता आपण यामध्ये टाकणार आहोत तांदळाचं पीठ। तर आपण 1 चमचा यामध्ये तांदळाचं पीठ टाकणार आहोत। एक चमचा मी यामध्ये तांदळाचं पीठ टाकलेलं आणि 1 चमचा मी यामध्ये मैदा टाकत आहे।
तर तुमच्याकडे जर कॉर्नफ्लावर असेल तर तुम्ही या ठिकाणी कॉर्नफ्लावर वापरा, मैदा किंवा कॉर्नफ्लावर दोन्हीपैकी कुठलेही एक तुम्ही वापरू शकता. आता आपल्याला फेटून घ्यायचं आहे, एकदम स्मूथ बनवून घ्यायचं आहे. जशा पद्धतीने आपली साय असते किंवा बटर असते तशा पद्धतीने आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे. एक 2 ते 3 मिनिट आपण याला फेटून घेणार आहोत आणि आपल्याला साटा तयार करून घ्यायचा आहे. तर मी याला 2 ते 3 मिनिट छान फेटून घेतलेला आहे आणि एकदम सॉफ्ट आणि हलका असा आपला साटा तयार झालेला आहे. 15 ते 20 मिनिट झालेले आहेत आणि आपलं पीठही छान भिजलेलं आहे. एकदम मऊ असं आपलं पीठ तयार झालेलं आहे. बघू शकता एकदम पेड्यासारखं आपलं मऊ असं पीठ तयार झालेलं आहे. याला व्यवस्थित एकदम मिक्स करून घेणार आहोत. 3 भाग करून घ्यायचे आहेत आणि आपण याचे 3 भाग करून घेतलेले आहेत. आता आपण याच्या पोळ्या लाटून घेणार आहोत. तर मी 3 पेढे तयार करून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला 3 पोळ्या लाटून घ्यायच्या त्याच्या. आता या ठिकाणी मी 1 पेढा घेतलेला आहे आणि आता आपण हे लाटून घेणार आहोत. एक पातळ अशी आपण पोळी लाटून घेतलेली आहे. बाकीच्या 2 पोळ्या देखील अशाच पद्धतीने लाटून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने मी 3ही पोळ्या तयार करून घेतलेल्या आहे. वरती साटा लावून घेणार आहोत. जो आपण साटा तयार करून घेतलेला आहे तो साटा लावून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने साटा लावून घेतलेला आहे. सेम प्रोसेसनं आपल्याला 3ही पोळ्यावरती अशाच पद्धतीने साटा लावून घ्यायचा आहे. आणि यावरती आता आपली 3री पोळी जी आहे ते ठेवून घेणार आहोत. आपण 3री पोळी ठेवलेली आहे आणि यावरती देखील आपण साटा लावून घेणार आहोत. टाईट असा रोल करून घ्यायचा आहे. तर जेवढा तुम्हाला टाईट करता येईल तेवढा टाईट करून घ्या. अशा पद्धतीने याचा एक रोल तयार करायचा आहे आपल्याला. तर बघू शकता अशा पद्धतीने मी याचा एक टाईट रोल तयार करून घेत आहे. तर बघू शकता एक टाईट असा रोल तयार करून घेतलेला आहे मी. तर आपण सुरुवातीला याचे 2 भाग करून घेणार आहोत. साइड्स कट करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने मी हे कट करून घेत आहे. लेयरची साईड आहे ती आपल्याला अशा पद्धतीने खाली ठेवायची आहे. प्लेन साईड आहे ती आपण वरती घेतलेली आहे आणि याला आपण हाताच्या तळव्याने अशा पद्धतीने थोडंसं प्रेस करून घेणार आहोत. आता आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. जसं आहे तसंच लाटायचं आहे, चौकोनी लाटायचं आहे. याला गोल आकार द्यायचा नाही आहे. जसं ही लाटी आहे तशीच आपल्याला हे लाटून घ्यायची आहे. चौकोनीच आपल्याला हे लाटून घ्यायची आहे. आणि आपण लाटी जी आहे ती थोडीशी हलक्या हाताने लाटून घेणार आहोत. थोडीशी जाड अशी लाटायची आहे आपल्याला, त्यामुळे आपल्या करंजीला छान कदर सुटतील. आणि आता आपण यामध्ये 1 ते 1.5 चमचा सारण भरून घेणार आहोत. सारण भरून आपण करंजी जी आहे ती बंद करून घेणार आहोत. तर एक साईड आपण दुसऱ्या साईडवरती ठेवून याला बंद करून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आता हे प्रेस करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मी हे प्रेस करून घेत आहे. प्रेस करून बंद करून घेतलेलं आहे. आता गॅसवरती मी कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे तापवण्यासाठी आणि तेल आपलं छान तापलेलं आहे. यामध्ये आपण करंजी जे आहे ते तळून घेणार आहोत. तर लो फ्लेमवरतीच आपल्याला करंजा तळून घ्यायच्या आहेत. आपल्या करंजीला छान लेयर पडतील. तर तुम्ही बघू शकता गोल्डन ब्राऊन अशी आपण करंजी तळून घेतलेली आहे आणि खूप सुंदर असे लेयर पडलेले आहेत करंजीला. तर अशाच पद्धतीने आपण सर्व करंजी जे आहे ते तळून घेणार आहोत. तर खाण्यासाठी देखील ही करंजी खूप मस्त लागते आणि बनवण्यासाठी देखील एकदम सोपी आहे. खूप मस्त असे लेयर पडलेले आहेत बघू शकता तुम्ही. तर आपली लेयरची जी करंजी आहे ती तयार झालेली आहे. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते प्लीज मला कमेंट करून कळवा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल बटनला प्रेस करा, त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्यास मदत मिळेल.